विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे माजी उमेदवार दीपिका पासवानचे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांची भूमिका आहे सांगोला ही ठाकरेंच्या शिवसेनेचीच आहे. उद्धव ठाकरेंचीच आहे. आपल्या सोबत आज अर्ज भरायला निघालाय. सगळी गर्दी दिसते. काय मागणार आज या ठिकाणी? मी सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये गेली 30 वर्ष झालं. अतिशय निष्ठेनं जनतेची सेवा केलेली आहे. मागच्या वर्षी मागच्या 5 वर्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं सांगोल्याला तिकीट दिलं होतं. मी पाठीमा आजपर्यंत सांगत आलेलो आहे की 25 वर्ष मी आमदार गणपतराव बाई गणपतराव देशमुख साहेबांना मदत केली, मान्य शहाजी बापूंना मदत केली. त्या दोघांनाही मी अजूनही आवाहन केलेलं आहे की तुमच्यासाठी माझं सगळ्यांचं योगदान आहे. या निवडणुकीमध्ये तुम्ही थोडंसं थांबलं पाहिजे. तर मी या निवडणुकीच्या निमित्तानं सांगेन की मागच्या वेळेचा जो विजय होता तो शिवसेनेचा विजय होता. आणि याही वेळेला उद्धव ठाकरे साहेबांच्या सेनेचं तिकीट या ठिकाणी मला मिळालेलं आहे, महाविकास आघाडीचं. आणि मी आज कॉन्फिडेंटली सांगतो की वर्षभर या मतदारसंघामध्ये रात्रंदिवस मी या मतदारसंघातील मायबाप जनतेचं सगळ्या मतदारांचं संवाद झालेला आहे. आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे की मी 30 वर्ष प्रत्येकाला मदत केली, आबा यावेळेला तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उभा राहा, कधीतरी एकदा आम्हाला तुमच्या चिन्हाचं बटन दाबायची संधी द्या. त्यामुळे मी जनतेचा उमेदवार म्हणून आणि शिवसेनेचा उमेदवार म्हणून मागच्या वेळेला सेनेचा उमेदवार विजय झाला, त्याच सेनेचा यावेळेला निश्चितपणानं मी विजय होईल. माझ्या विजयाबद्दल मला कुठल्याही प्रकारची अजिबात शंका नाही. मला एक सांगा, मशालीची धग पसणार बाकी झाला 100%? मशालीची धग 100% होणार. प्रचाराला कोण कोण येतील? प्रचाराला आता महाविकास आघाडीमध्ये मी आहे, आमचे नेते उद्धव साहेब ठाकरे येतील. मी आदरणीय पवारसाहेबांना विनंती करणार आहे, काँग्रेसचे नेते पटोले साहेबांना विनंती करणार आहे, आणि आमच्या महाविकास आघाडीतले जे घटक आहेत त्या सगळ्यांना मी विनंती करणार आहे की तुम्ही प्रचाराला या. आदित्य साहेब ठाकरे येतील, शिवसेनेचे प्रमुख नेते मंडळी सगळे येतील. तर हे होते आबा. आबाने सांगितलेलं आहे.